नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आमच्या YouTube चॅनल वर। तर मित्रांनो, आज आपण आजच्या महत्त्वाच्या पाच बातम्या बघणार आहोत। तर सर्वात पहिली बातमी आपली हायड्रोपोनिक्स चारा कसा तयार करावा, हायड्रोपोनिक्स चारा तयार करण्याची प्रोसेस काय असते, चारा टंचाईच्या काळात हिरवा चारा त्याचबरोबर पशुखाद्य देणे व्यावसायिक आणि आर्थिकदृष्ट्या या ठिकाणी परवडत नाही, अशा परिस्थितीत उत्तम व्यवस्थापन करून कमी दिवसात कमी वेळेत कमी पाण्यावर कमी जागेत हायड्रोपोनिक चारा एक महत्त्वपूर्ण असणार आहे आणि तो चारा तुम्ही अशा पद्धतीने तयार करू शकता। त्यानंतर बघितलं तर पपई लागवडीसाठी निवडा उत्तम निचऱ्यांची जमीन। यामध्ये जर तुम्हाला पपई लागवड करायची असेल तर तुम्हाला जी पूर्व मशागत करून योग्य आकारमानाने खड्डे करावे लागतील, त्याचबरोबर गादी वाफ्यावर ठिबक सिंचनाचा वापर करून रोपांची लागवड करावी लागेल, तरच तुम्हाला या ठिकाणी उत्तम उत्पन्न या ठिकाणी मिळू शकणार आहे। त्यानंतर पुढील बातमी, रत्नागिरी जिल्ह्यात लंपीमुळे 68 गुरांचा या ठिकाणी मृत्यू झालेला आहे। सर्वाधिक बाधित राजापूर, लांजा, रत्नागिरी या तीन तालुक्यात असून लंपी स्किनमुळे आतापर्यंत 68 जनावरांचा या ठिकाणी दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। त्यानंतर बघितलं तर भारतातील लष्करी अळी खोडकिडी त्याचबरोबर गाद माशींचे नियंत्रण कसे करायचे यामध्ये बघून घ्या। भात पिकावर प्रादुर्भाव निर्माण करणाऱ्या विविध कीडपैकी लष्करी अळी त्याचबरोबर खोडकीड आणि गादमाशी यांचा समावेश होतो। या कीडांची ओळख, नुकसानींचा प्रकार, आर्थिक नुकसानींची पातळी लक्षात घेऊन एकात्मिक पद्धतीने उपाय केल्यास कीडांची वेळीच नियंत्रण करणे शक्य होते। आता शेवटची बातमी आहे, विदर्भात जोरदार पावसाचा इशारा आहे। कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असल्याचं हवामान विभागाकडून सांगण्यात आलेले। विदर्भाला या ठिकाणी येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर विदर्भाच्या शेजारी जिल्हे असलेले त्या जिल्ह्यामध्ये सुद्धा या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता असणार आहे। तर अशा प्रकारे बघितल्यावर आजच्या आपल्या महत्त्वाच्या पाच बातम्या, तर बातम्या कशा वाटल्या नक्की कमेंटमध्ये सांगायचा विसरू नका। चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा। इथेच थांबे। जय हिंद, जय महाराष्ट्र।